जेव्हा मी शहरात आलो हडबडलो जरासा. नांदुरा रस्ता होता बाजूला, सोबत पोलीस स्टेशन, SDO कार्यालय आणि तहसील होते बाजूला. वाटले माझ्या गावच नाही, वाटले माझे गावच नाही. उंच उंच माळ्या, सुंदर रस्ते करेला सुरच वाटले माझे गावच नाही, माझे गावच नाही. उदास झालो, उदास झालो आणि रस्त्याने येताना डाव्या बाजूने निघालो. रस्त्यात जात असताना दिसली पंचायत समिती. पंचायत समितीमध्ये सभागृह, ते बाजूला सभागृहामध्ये सोहळा होता, विमोचन सोहळा. भविष्याचे शिल्पकार बाजूला, सोबत होते माझे मित्र गोविंद नाईकी सोबतीला, प्राध्यापक पवार सोबतीला, ऋषिकेश कांबळे सोबतीला, माझे गुरुवर्य सोबतीला, सर्व मंच सोबतीला. तेव्हा वाटले भाई बाबूराव सरकारला की मी आलो तुमच्या जादव गावाला, मी आलो तुमच्या संपूर्ण विश्वाला. शांतीचा, मैत्रीचा, समतेचा, ममतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा संदेश देणारे महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध शोषितांचे पीडितांचे उद्धार करते, भारत देशाचे भाग्यदाते, देशाच्या राष्ट्रपित्याचे प्राणदाते, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर. माणसाला माणसाच्या मनापासून सोयणारे क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी गोविंदरावजी फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत सगळ्याच महामानवांना आणि विज्ञानवादी संत विचारवंतांना आजच्या या भविष्याचे शिल्पकाराच्या विमोचनाच्या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. त्याचप्रमाणे आजच्या या भविष्याचे शिल्पकार या गीत संग्रह पुस्तकाचे विमोचन करण्यासाठी औरंगाबादहून आलेले प्रसिद्ध समीक्षक आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, माझे गुरुवर्य लोककवी उत्तमदादा भुलकर, सोबत या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्राध्यापक गोविंद गायकी सर, प्राध्यापक देवानंदजी पवार. या ठिकाणी मी लहानपणापासून पाहतो सर्व लोकतज्ञ दिरा भालचंद्र सर, मी पत्रकारी केल्यापासून मी तुम्हाला ओळखतो. मी जलम मतदारसंघाचाच आहे म्हणून कास्ट्रेप संघटनेचे राष्ट्रीय नेते आदरणीय दिरा भालचंद्र सर, या ठिकाणी ढोले सर, तायडे सर, अरुण सावंत सर, पब्लिकपणे आदरणीय आमचे समित संयोजक भटकर सर, प्राध्यापक प्रदीप भगत, प्राध्यापक अनिलजी ललित, प्राध्यापक आमचे वाटकरे सर, अरुण सावंत सर, ज्यांचा हा कार्यक्रम आहे, ज्यांचे याचे संपादक आहेत, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं, ते लोककवी आदरणीय प्रसिद्ध गायक समीक्षक आदरणीय भीमानंदजी तायडे सर आणि उपस्थित आपण सर्वांमधील सर्व अनिलजी इंगळे, आपण सर्व आदरणीय वाटकरे साहेब पत्रकार आणि सर्वांनाच मी ओळखतो जवळपास, हे सर्व आपण मित्र समीक्षक बांधवांनो आणि उपस्थित सर्व बांधवांनो, मित्र आज या ठिकाणी काय बोलावं, कारण या व्यवस्थेवर बोलण्यासाठी कमीत कमी एक तास पाहिजे. कारण आपण नेहमीच बोलतो, आपण नेहमीच बोलतो. ऋषिकेश कांबळे सरांच्या आपण सगळेच फॅन आहोत, मी सुद्धा फॅन आहोत. म्हणजे असं वाटतं की कांबळे सर इतक्या लांब आले आणि कांबळे सरचं आम्ही ऐकलं पाहिजे आणि त्यांनाच वेळ दिला पाहिजे म्हणून 2-3 मिनिटात माझं भाषण संपवतो. प्रामुख्याने सांगतो, या देशामध्ये मित्र सामाजिक विषमता, ही सामाजिक जी विषमता आहे हिचं लोन पसरलेलं आहे. गाव खेड्यामध्ये सामाजिक विषमता आहे आणि या विषमतेतून दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं भीमानंद तायडे सरांचं एक पुस्तक आहे की विषमता दूर झाली पाहिजे. बहुजनांमध्ये, दलितांमध्ये, शोषितांमध्ये, पीडितांमध्ये दरी दूर झाली पाहिजे. त्या दुरीकरता त्यांनी 4 खंडामध्ये एक पुस्तक लिहिले असेल. 4 खंड आहेत आणि त्याच्यामध्ये सामाजिक विषमता दूर झाली पाहिजे. एक रूप हा बहुजन समाज झाला पाहिजे. त्यांना फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी हे कळले पाहिजे. ह्यासाठी गीत संपदा त्या ठिकाणी त्यांनी काढलेली आहे. मित्र त्यांचं जीवन हे मला चांगलं माहित आहे. ते कशा पद्धतीचे होते, काय होते थोडक्यात सांगतो. एका कवितेतून, एका यातून वीज घडली
वीज कडाडली की माय कायदेशीर केले, वीज कडाडली की माय दारावर गुराटाक्याची आम्हा सर्व भावंडांना कवेत घेऊ, वीज कडाडली की माय दारावर गुराटाक्याची आम्हा सर्व भावंडांना कवेत घेऊ। 18-20 दारिद्र्य भोगले आम्ही, रात्र कोणत्यात बसून काढत असो तेव्हा आमचं घर गडे, रात्र कोणत्यात बसून काढत असो तेव्हा आमचं घर गडे, घरातील एक एक भांडण कमी पडत असे जेव्हा आमचं घर, घरातील एक एक भांड कमी पडत असे जेव्हा आमचं घर गडे, अशा 18 विश्वाच्या दारिद्र्यातून ताऊन सकाळ शिकून निघालो, शिकलो सवरलो मोठे झालो, आता आम्ही फ्लॅट मध्ये राहतो, आता आम्ही बंगल्यात राहतो, आता आम्ही चांगल्या घरात राहतो, चांगलं घर काही गळत नाही, फ्लॅट काही गळत नाही, बंगला काही गळत नाही, परंतु झालेल्या वेदनेचा विसर काही कळत नाही, म्हणून भाई सरदार किंवा तायडे येणे पावसाळ्याला कधीच म्हणत नाही, येणे पावसाळ्याला। ही अवस्था तायडे सरांची, या अवस्थेतून तायडे सर शिकले, त्यांचे वडील मोर मजुरी करणारे ते शिकले, आणि अनेक कर्मचारी मी बघतो 3B मध्ये आहेत, अनेक कर्मचारी बघतो आमच्या समाजाचे 3B मध्ये, बीबी बच्चा आणि बंगला, अहो या माणसानं स्वतःचा पैसा खर्च करून समाजून फेडण्याचं तर काम केलं, या पुस्तकाच्या माध्यमातून समाजून फेडण्याचं काम केलं, कारण असे फार कमी लोक आहेत, हे समाजामध्ये खूप कमी लोक आहेत, खूप कमी कर्मचारी आहेत, 3B वाले भरपूर आहेत, 3B वाले जास्त आहेत, माझी बीबी, माझा बंगला आणि माझं सर्व काय असे लोक आहेत। म्हणून मित्रो, ही समाज व्यवस्था आता बदलून टाकायची असेल, या समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी बदल घडवायचा असेल तर निश्चित अशा पुस्तकाचं निर्माण झालं पाहिजे, अशा पुस्तकाची निर्मिती झाली पाहिजे, त्यासाठी माझी एक कविता आहे, पेराची आग। या देशात आमच्याजवळ समाज व्यवस्थेची एक सुपीक जमीन आहे, या देशात आमच्याजवळ समाज व्यवस्थेची एक सुपीक जमीन आहे, त्यात आम्ही संपादकत्व करत नाही, थँक्यू सर, त्यात आम्ही क्षमता करतो बघत नाही, त्यात आम्ही शांती करतो बघत नाही, त्यात आम्ही तत्व फिरतो बघत नाही, त्यात आम्ही तत्व प्रणाली करतो बघत नाही, त्या समाज व्यवस्थेच्या सुपीक जमिनीत आम्ही सर्वच मानसिक शांत्या पेरून पाहिल्या, परंतु उगवल्याच नाही, परंतु उगवल्याच नाही, आता पेरायची आहे आम्हाला ती आग, आता पेरायची आहे आम्हाला ती आग, ती आग जरूर उपयोग त्या समाज व्यवस्थेच्या सुपीक जमिनीत, ती आग समाज व्यवस्थेच्या चुकी जमिनीत, बघू मग ती आग उगवल्यावर लहानचे पीक किती सुंदर दिसेल, बघू मग ती आग उगवल्यावर लहानचे पीक किती सुंदर दिसेल, बघू तो रास किती नयनरम्य दिसेल, बघू तो रास किती नयनरम्य दिसेल, तरच त्या समाज व्यवस्थेच्या चुकीत जमिनीला योग्य तो भाव मिळेल, योग्य तो भाव मिळेल, आणि खरी क्षमता, खरी शांती, खरी बुद्धाची करुणा, खरी बाबासाहेबांची प्रेरणा, शिवाजी महाराजांची प्रेरणा या भारत देशात निर्धरता राज्य करेल, निर्धरता राज्य करेल, निर्धरता राज्य करेल। मित्रो, समाज व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी तत्व पेरण्याची आज गरज आहे, आणि थोडाफार का होईना परंतु तत्व पेरण्याचं काम भिमानंद ताडे सरांनी या ठिकाणी केलं आहे, आणि त्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांना अभिनंदनास आपल्या पात्र आहेत, त्यांनी समाज व्यवस्थेमध्ये एवढा मोठा एक उपक्रम केला, म्हणून मी त्यांना माझ्या संघटनेतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे, तमाम फुले शाहू आंबेडकरी विचार मंचातर्फे मी त्यांना खऱ्या अर्थानं कोटी कोटी शुभेच्छा देतो, आणि जाता जाता तुम्हाला एकच याच जळगावचा एक शेर म्हणतो आणि थांबतो, तुझी क्षमा फिर से जल सकती है, तुझी क्षमा फिर से जल सकती है, कश्ती तूफान से गुजर भी सकती है, हौसलाना छोड़ो, इरादे ना बदलो, जल से तुम्हारी तकदीर बदल सकती है। आपण या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, सील दिलं, याबद्दल आपणास सर्वांना, सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो, ऋषिकेश गावडे सरांना मला ऐकायचं आहे म्हणून या ठिकाणी मी आलो, सरांचे या ठिकाणी आगमनाप्रसंगी आभार व्यक्त करतो, आणि याच ठिकाणी थांबतो, धन्यवाद, जय वीर, जय मुद्रा, जय।